पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील कविता 11वी भेळ। तर भेळ सर्व मुलांना दुपारच्या सुट्टीमध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा अतिशय सोपा प्रकार हा करता आला पाहिजे आणि मुलांना स्वतः कृती करता आली पाहिजे, त्यासाठी मुलांकडनं ही कृती करून घ्यायची आहे। चला तर सुरू करूया। भेळ आणि भेळची कृती काय असते ते बघूया। सर्वप्रथम आपण साहित्य बघूया। कशा आहात तुम्ही? चांगले आहेत ना? मजा करतात ना? चला मला, मी तुम्हाला आता काही नावं विचारणार, नावं सांगायचे। याला काय म्हणतात? मुरमुरे म्हणतात, बरोबर। पोहे पण म्हणतात कोणी, बरोबर। हे काय आहे? टोमॅटो। टोमॅटो, बरोबर। कसा खायलेला आहे? सख्खा आहे का की कापलेला आहे? कापलेला। हे काय आहे? मीठ। कोणती चव असते मिठाची? कसं असतं? गोड असतं का खारट असतं? खारट। हे काय लाल रंगाचं? मिरची पावडर। मिरची पावडर, तिखट, मिरकूट असं आपण म्हणतो। हे काय आहे? कांदा। कांदा कापला की काय येतात डोळ्यामध्ये? आसू। कांदा कापला की डोळ्यामध्ये आसू येतात। त्याच्यानंतर ही काय आहे हिरव्या रंगाची? कोथिंबीर। कोणी संबार पण म्हणतं याला ना। आणि ही बघितली का तुम्ही? काय म्हणतात याला माहिती का तुम्हाला? चटणी आहे ती। कशाची बनवलेली असते? चिंचीची बनवलेली असते। पुढचं साहित्य काय आहे? शेव। तिखट शेव आहे। आणि ही काय आहे? पापडी। चला तर आज आपण आपल्याला खाण्यासाठी भेळ तयार करणार आहोत। तर तुम्हाला मला मदत करायची आहे। मग आता मी पहिले काय टाकणार आहे? मुरमुरे मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे। आपल्याला किती लोकांसाठी करायची आहे त्याच्यानुसार आपल्याला प्रमाण बघायचं आहे। मग मुरमुरे टाकले, मग त्याच्यानंतर पहिले आपण काय टाकणार? पापडी। चल घे बरं पापडी, टाक याच्यामध्ये, टाक पूर्ण, थोडस चुरा करून टाकायचा, बरोबर, पटकन टाक। तू पण कर, लावा टाका। त्याच्यानंतर आपण काय टाकणार? शेव टाका, बरोबर। शाबास, हुशार आहेत ना तुम्ही। शेव टाकले, त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे? बारीक कापलेला कांदा। चला घ्या। त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचंय त्याच्यामध्ये? नाही, टोमॅटो पहिले टाकणार आपण। टोमॅटो टाका टाका, बरोबर। आता हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार थोडस तिखट। तिखट आवडतं की फिकं आवडतं तुम्हाला? तिखट आवडतं ना, म्हणून आपण थोडस जास्त तिखट टाकूया। त्यानंतर आता मीठ कशासाठी पाहिजे आपल्याला? चवीसाठी। म्हणून आपण काय केलं? मीठ टाकलं थोडं। आणि त्याच्यानंतर आपली जी आंबट गोड चटणी असते ती आईने बनवून दिली तुम्हाला, ती आपण याच्यामध्ये टाकली आहे। झालं? आता ते झाल्यानंतर आता शेवटी काय टाकायचा? कोथिंबीर टाका, हळूहळू हळूहळू। छान, आता आपल्याला काय करायचंय? त्याला एकत्र कालवायचं आहे। चला कालवा, दोघी हातांनी कालवायचं करा तुम्ही, हळूहळू हळूहळू, शांत। छान 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 छान। आता ऐका, हात हे करून घ्या व्यवस्थित, बर। आता अशीच भेळ घरी तयार करायची, आणि जेव्हा तुम्हाला दुपारी भूक लागेल, आई नसेल, त्या पद्धतीने अशी भेळ तयार केल्यानंतर तिची चव पण घ्यायची। पण कागदावर घेतली की कागद कुठे टाकायचा? डब कचऱ्याच्या डब्यात। कसं राहिलं पाहिजे? आपण स्वच्छ राहिलं पाहिजे इकडे। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून भेळच्या कृतीचा सराव करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यांना जीवनाचा एक अनुभव प्राप्त होईल। धन्यवाद।